रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागाच्या वतीने वाशी शहर बस सुरू करण्यात आली आहे। ही बस सकाळी 6 वाजता सुरू करण्याबाबत भारतीय जनता पार्टी खोपोली शहर सरचिटणीस ईश्वर शिंपी यांनी पत्रकाद्वारे महानगरपालिका नवी मुंबई यांना कळविले आहे। खोपोली शहरातून अनेक विद्यार्थी, कामगार, अधिकारी, कर्मचारी, महिला या नवी मुंबई ठिकाणी कामानिमित्त जात असतात, त्यामुळे बससेवा 6 वाजेपासून सुरू करण्याबाबत मागणी केली आहे। प्रतिनिधी प्रसाद अटक, MH टाइम्स मराठी, खोपोली रायगड। सर्वप्रथम मी नवी मुंबईचे आमदार माननीय श्री गणेशजी नाईक साहेब व परिवहन सभापती NMTT यांचे आभार मानतो की आपण वाशी NMTT ही बस सेवा खोपोलीपर्यंत सुरू ठेवली आहे। परंतु मी एक खोपोलीकर म्हणून आपणास एक नम्र विनंती करतो की आपण सदर बस सेवा ही सकाळी 6 ते 6:15 दरम्यान सुरू करावी, कारण की बहुतेक कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज तसेच ऑफिसचे टायमिंग हे सकाळी 8 वाजता असतं आणि सदर तुमची जी बस सेवा आहे सकाळी 7:20 त्या बस सेवेमुळे सकाळी 8 वाजेपर्यंत आपण नेरूळ आणि वाशीपर्यंत पोहोचू शकत नाही। तरी मी आपणास पुन्हा एकदा नम्र विनंती करतो की सदर बस सेवा आपण सकाळी 6 ते 6:15 दरम्यान सुरू करावी। तसेच अजून एक आपणास नम्र विनंती आहे की दुपारच्या वेळेस जर आपण AC ही बस सेवा जर आपण इथे उपलब्ध करून दिली तर प्रत्येक म्हणजे प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकांना त्याचा नक्की फायदा होईल आणि भीषण गर्मीपासून त्यांचं रक्षणसुद्धा होईल। सदर जे आम्ही जी रिक्वेस्ट केलेली आहे सदर त्याची प्रत आम्ही एक माननीय आमदार पनवेलचे प्रशांतजी ठाकूर तसेच सभापती NMTT यांनासुद्धा केलेली आहे। तरी आमच्या या मागणीची आपण दखल घ्यावी आणि सदर सेवा 6 ते 6:15 दरम्यान सुरू करावी ही पुन्हा एकदा मी आपणास नम्र विनंती करतो आहे। माझं नाव ईश्वर बळीराम शिंपी, मी सरचिटणीस खोपोली शहर।